मॅक्स महाराष्ट्राच्या सर्व दर्शकांना दीपावलीच्या तेजोमय शुभेच्छा. पण आपल्या देशामध्ये सर्वसामान्य जनतेचे काय हाल चालले आहेत याकडेही आपण पाहिलं पाहिजे. होय, माझ्या या कवितेच्या माध्यमातून मी देशातील हीच परिस्थिती आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. देशात महागाईनं खरं तर उच्चांक गाठला आहे. देशात महागाईने गाठला उच्चांक, देशात महागाईने गाठला उच्चांक आणि पेट्रोललाच लागली आग. गरिबानं जगावं कसं, गरिबाने जगावं कसं, सरकारला येतच नाही जाग, सरकारला येतच नाही जाग. महागाई वाढली एवढं सगळ्या सर्वसामान्यांचं जगणं असह्य झालंय हे दिसतच नाही आहे, म्हणून लिहावं वाटलं हे. टी व्हीवरच्या बातम्यात दिसत आहेत फक्त सेलिब्रिटी, ड्रग्ज, गांजा आणि नशा. सेलिब्रिटी, ड्रग्ज, गांजा आणि नशा. जगायला लागतो किराणा, अन्नधान्य, गॅस सिलेंडर. या गोष्टी यांना दिसतच नाहीत कशा, या गोष्टी यांना दिसतच नाहीत कशा. महासत्ता होणाऱ्या या भारतातली तरुणाई विसरूनच गेली रोजगार. सरकारलाही आता त्रास नाही, कारण ऑनलाईन रमी खेळूनच मुलं कमावतात पगार. सरकारनेच सांगावं आता कसे फोडावे आम्ही दिवाळीचे फटाके. ऐन दिवाळीत शेतकऱ्याचं वीज कनेक्शन कट करून महामंडळ देतंय शेतकऱ्यांनाच झटके. या जीवघेण्या कोरोनाच्या महामारीतून सावरताना सर्वसामान्य माणूस झालाय बेजार. पण सरकार मात्र त्याच्यावर रोजच करतंय महागाईचा प्रहार. महागाई ही वाढती महागाई आणि सरकार यांच्यातच उरला नाही कोणता मेळ. केंद्र म्हणतं राज्य आणि राज्य म्हणतं केंद्र. हा कसला चाललाय खेळ. सामान्य माणसाने जगावं का मरावं हाच मोठा सवाल आहे. उद्योजक आणि राज्यकर्ते मजेत आणि सामान्य जनता मात्र बेहाल आहे.